काही वेळामध्ये मुख्यमंत्री आणि व्यंकय्या नायडू यांची ब्रेकफास्टवर चर्चा होणार आहे. ब्रेकफास्टसाठी दोघे जण भेटणार आहेत आणि या मेट्रो प्रकल्पांबाबत चर्चा करणार आहेत. आणखी सविस्तर माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत. अजित, अतिशय महत्वाची अशी चर्चा असणार आहे आता. व्यंकय्या नायडू केंद्रीय शहर विकास मंत्री आणि मुख्यमंत्री भेटणार आहेत. ब्रेकफास्ट करत असताना त्यांची चर्चा होणार आहे. काय नेमकं या चर्चेचे मुद्दे असणार आहेत? अनुपमा, साधारण ही जी भेट होती ती 8 ते 8:30 या दरम्यान ठेवण्यात आली होती. हा संपूर्ण दौरा होता. या दौऱ्याच्या आधीच ह्या ही जी भेट आहे, हा जो ब्रेकफास्ट आहे, ह्याचा संपूर्णपणे अजेंडावरती हा पूर्ण आजचा जो ब्रेकफास्ट येतो होता. CM आणि जे केंद्रीय मंत्री आहेत व्यंकय्या नायडू यांच्यामध्ये चर्चा होणार आहेत. व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले आहे की CM जरी नागपूरला नरेंद्र मोदी यांच्या सभेला जरी उपस्थित तिकडे आले नसले, तरी आमचं एक औपचारिक बनतं की आम्ही ज्या पद्धतीनं त्यांचे जे प्रोजेक्ट टिकवत, त्यांच्याकडे जे खातं आहे, पुण्याचं असेल किंवा मुंबईचं मेट्रो असेल, हे लवकरात लवकर कसं व्हावं आणि राज्य सरकार याकरता कसा पाठिंबा देईल किंवा इतर या सगळ्या गोष्टी यावर चर्चा करण्यात येणार आहेत. दोघांनी स्पष्ट केलेलं आहे की विषय काही असेल, राजकीय मतभेद बाजूला ठेवून पुणे आणि मुंबईमधील मेट्रो प्रोजेक्ट किंवा इतर जे प्रोजेक्ट आहेत ते लवकरात लवकर कसे मार्गी लागतील याबद्दल चर्चा होणार आहे. अनुपमा, नक्कीच. आणि नागपूरमध्ये जे सगळं नाराजी नाट्य झालं होतं त्यामधून मुख्यमंत्र्यांची कुठे नाराजी दूर करण्याचा सुद्धा प्रयत्न असेल हा अजित? नक्कीच. व्यंकय्या नायडू जे आहेत किंवा जे भाजप आहेत त्यांच्याकडून काल स्पष्टीकरण देण्यात आलं होतं की मुख्यमंत्र्यांनी औपचारिकता पाळली पाहिजे होती, एक प्रोटोकॉल पाळला पाहिजे होता. पंतप्रधान देशाचे जर त्या आपल्या राज्यामध्ये येतात तर त्या ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे होतं. पण मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलं होतं की सोलापूरमध्ये त्यांचा जो अपमान झाला होता, त्यानंतर आणखीन दोन जे मंत्री होते त्यांचा देखील अपमान झाला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये मी तिकडे जाणं हे कुठे राजकीय शिष्टाचार नाही आहे. तर दोन्ही बाजूने राजकीय शिष्टाचार पाळला जावा, दोन्ही बाजूने प्रोटोकॉल पाळला जावा अशी मुख्यमंत्र्यांची देखील भूमिका होती. त्यामुळे नेमकं आज बैठकीत काय होतं, दोघांचे जे मतभेद आहेत ते दूर होत आहेत, त्याविषयी चर्चा होते का, मुंबई आणि पुणे यामधले जे मेट्रो प्रकल्प आहेत किंवा इतर मोठमोठे जे प्रकल्प आहेत त्यावर चर्चा होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. नक्कीच. धन्यवाद अजित दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.